नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपी आवडतात ना? मग चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कढी कशी बनवायची ते बघतोय, आणि ती पण खानदेशी पद्धतीची कढी कशी बनवायची ते बघतोय. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, कितपत तुम्हाला तिखट कढी हवी आहे त्या अंदाजाने, आणि 1-7 ते 8 लसूण पाकळ्या. आता ह्याची आपण पेस्ट करून घेऊयात. आता हे पेस्ट बनवून तयार आहे. इथे माझ्याकडे साधारण 1-2 कप ताक आहे, यामध्ये हे आपण पेस्ट करूयात. लसूण आणि मिरचीची पेस्ट, त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा बेसन घालूयात आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठामुळे छान ऑथेंटिक टेस्ट येते. नसेल घालायचं, नाही घातलं काहीच हरकत नाही. त्याचबरोबर हळद घालूयात. मिक्स करायचं, गुठळ्या राहायला नाही पाहिजे या पिठाच्या. कन्सिस्टन्सी एकतर छान येते डाळीच्या पिठामुळे, आणि चवही मस्त येते. त्यामुळे मी तर सजेस्ट करेल की घाला, पण नसेल घालायचं काहीच हरकत नाही. फक्त बेसनचं पीठ तुम्ही इथे घालू शकता. फक्त 1 चमचाच्या ऐवजी 2 चमचा बेसन पीठ घाला. आता हे मस्त घुसळून झालेलं आहे. आता फोडणी घ्यायची. फोडणी करता कढई ठेवली आहे गॅसवर. यामध्ये 1/2 चमचाभर साजूक तूप घालायचं. खानदेशी कढईला साजूक तुपाची फोडणी असते, खूप छान चव उतरते तुपाची. तर तुमच्या माहितीकरता मधुराज रेसिपीचे मसाले ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी अमेझॉनवरून मसाले ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे आणि कुठून ऑर्डर करायच्या दोन्हीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. मसाले ऑर्डर केल्यावर ऑर्डर नंबर कमेंटमध्ये कळवा, किंवा मग मधुराज रेसिपी@gmail.com पाठवा. 3 लकी विनर्स निवडण्यात येतील आणि त्यांना मधुराज रेसिपीचं पुस्तक, 1 सिक्रेट भेटवस्तू आणि सिक्रेट मसाला पाठवण्यात येईल. तर तूप बऱ्यापैकी गरम होत आलेलं आहे, कारण कढई गरम होती. यामध्ये 1/2 चमचा मोहरी, मस्त मोहरीची खमंग फोडणी बसली पाहिजे. मोहरी तडतडली की पुढचं जिन्नस घालूयात. मोहरी मस्त खमंग अशी तडतडली की यामध्ये जिरं घालूयात. 1/2 चमचा जिरं, हिंग, कढीपत्ता 10 ते 12 पानं, त्यानंतर 1/2 चमचा मेथ्यांचे दाणे, लवंगा 1-4 ते 5 लवंग. लवंगा हवं तर तुम्ही वाटणामध्ये पण घालू शकता. आणि 1/2 दगडफूल, याची चव खूप छान उतरते दगडफूल आणि लवंगाची. जेव्हा आपण मिरची आणि लसूणचं वाटण करतो तेव्हा घातलं काहीच हरकत नाही. आता यामध्ये हे ताक जे आपण आधी बनवून घेतलं हे घालूया. मस्त. आणि त्याचबरोबर मीठ चवीपुरतं ढवळून घ्यायचं. खूप मस्त खमंग अशी फोडणी बसते. आता 7 ते 8 मिनिट आपल्याला हे कढी उकळून घ्यायची आहे. आणि उकळत असताना झाकण ठेवायचं नाही, मिडियम हीटवर अशीच उकळून घ्यायची, जेणेकरून बेसन किंवा हिरवी मिरची जे आपण कच्चं घातले त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल, आणि हे जे खडे मसाले घातले त्याचा फ्लेवरही यामध्ये छान उतरेल. चला तर मग इथे ही कढी मी मिडियम हीटवर छान 1-10 मिनिट उकळून घेतली आहे. आणि मध्ये मध्ये उकळत असताना हलकीशी ढवळली आहे, म्हणजे मग ती बेसला चिकटणार नाही, किंवा जे पीठ आपण घातलं आहे ते बेसला सेट नाही होत. आणि खूप छान दिसते कढी, रंग खूप छान आला आहे, याचा सुगंध हे खूप छान येतो आहे. तर नक्की बनवून बघा कढी. फुनकेची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे. कढी आणि फुनकेचं कॉम्बिनेशन जबरदस्त लागतं, त्याबरोबर चिंचेचं पन्ह असेल तर क्या बात आहे. तर नक्की बनवून बघा हे वेगळं आगळं कॉम्बिनेशन, आणि बनवलं तर मला कळवायला नक्की, मला कळवायला विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.